288 जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कोणाच्या बाजूने कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदार संघात टॉप न्यूज मराठी की संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव सुमित वानखेडे यांना आर्वी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे सुमित वानखेडे यांना आर्वी विधानसभेतून उमेदवारी मिळाल्यानं देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी म्हणून काम पाहिलेले आणखी एक व्यक्ती ही सक्रिय राजकारणात आली आहे सुमित वानखेडे यांच्या अगोदर नेमकं कोण सक्रिय राजकारणामध्ये आलं यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट मागील अनेक दिवसांपासून सुमित वानखेडे हे सक्रिय राजकारणात येतील अशी चर्चा सुरू होती लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्याकडे वर्धा विधानसभेची जबाबदारी देण्यात आल्यानंतर सुमित वानखेडे हे लोकसभा निवडणूक लढतील असंही बोललं गेलं मात्र आता भारतीय जनता पक्षाकडून तिसऱ्या यादीत आर्वी विधानसभेचे विद्यमान आमदार असणाऱ्या दादाराव केचे यांचा पत्ता कट करून सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे या अगोदर सुमित वानखेडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून काम केलंय सुमित वानखेडे यांच्या आधी देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी आणि खासगी सचिव म्हणून काम केलेले नेमके कोणकोण सक्रिय राजकारणात आलंय पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून श्रीकांत भारतीय यांची भाजपाचे अभ्यासू नेते अशी ओळख आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना श्रीकांत भारतीय हे देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी होते लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाकडून राबवण्यात आलेल्या महत्वाकांक्षी महाविजय 2024 चे संयोजक म्हणून श्रीकांत भारतीय यांच्याकडे जबाबदारी होती सध्या ते विधान परिषदेचे आमदार आहेत अभिमन्यू पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे ओएसडी म्हणून काम पाहिलंय औसा विधानसभेचे आमदार म्हणून ते कार्यरत होते आता दुसऱ्यांदा अभिमन्यू पवार यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे सुमित वानखेडे देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव अशी सुमित वानखेडे यांची ओळख होती वर्धा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती आता विद्यमान आमदार दादाराव केचे यांचा पत्ता कट करत सुमित वानखेडे यांना उमेदवारी मिळाली आहे दरम्यान सुमित वानखेडे यांना आर्वी विधानसभेतून उमेदवारी मिळाल्यानं श्रीकांत भारतीय आणि अभिमन्यू पवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी म्हणून काम पाहिलेले सुमित वानखेडे हे सक्रिय राजकारणात येणारे तिसरे व्यक्ती ठरणार आहेत दरम्यान यानंतरमुळे अभिमन्यू पवार आणि सुमित वानखेडे हे दोन देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी म्हणून काम पाहिलेले व्यक्ती आता विधानसभेच्या आखाड्यात दिसणार आहेत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता तुमचा आमचा हक्काचा टॉप न्यूज मराठी चॅनल नव्या रूपात नव्या ढंगात टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धमाल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस नॉर्दर्न लाइट्स 8 रात्री 9 दिवस दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे 4 संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54 मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78 Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन. पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात काचबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर CTR कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क 8881731100